कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारनं 14 एप्रिलपर्यंत देशात लॉकडाऊन जाहीर केला आहे. अशात काही महाभाग अफवा पसरवण्यासाठी सोशल मीडियाचा सर्रास वापर करताना दिसून येतात. आता याबाबत पोलिसांनी कठोर भूमिका घेत मालेगाव येथून एका विकृत व्यक्तीला अटक केली आहे. त्याने टिकटॉकच्या माध्यमातून किळसवाणा व्हिडिओ अपलोड केला होता. याबाबत सायबर पोलिसांनी तपास करत या विकृताला अटक केली आहे. अशाच प्रकारे नाशिक जिल्ह्यातील विविध ठिकाणी सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्या 6 जणांवर कारवाई केल्याचं पोलीस अधीक्षिका डॉक्टर आरती सिंह यांनी सांगितलंय. काल आपल्याला एक इन्फॉर्मेशन मिळाली की टिकटॉकवर एक व्हिडिओ अपलोड झालेला आहे आणि त्या इन्फॉर्मेशनवर पुढे चौकशी करत असताना आपल्याला हे माहीत पडलं की हा व्हिडिओ मालेगावचे एका व्यक्तीने टिकटॉकवर अपलोड केलेला आहे आणि त्वरित त्यावर आपण अजून आपला सायबर इन्व्हेस्टिगेशन सायबर सेल मार्फतीने इन्व्हेस्टिगेशन करून त्यापर्यंत त्या व्यक्तीपर्यंत आपण पोहोचलो. त्याला त्वरित आपण अटक केले आणि त्याच्यावर सिरियस गंभीर जे ऑफेन्सेस आहे कारण एक तो व्हिडिओ पाहून आपल्याला वाटतं तो एक सिरियस ऑफेन्स आहे आणि आपण असे प्रकारचे व्हिडिओ जे राष्ट्रीय एकता याला ठोस पोहोचू शकते असे काही कृत्य या व्हिडिओ मार्फतीने होत आहे तर असं होऊ नये याच्याकरिता सर्वप्रथम आपण जसे हा जे व्हिडिओ होता त्वरित आपण आपली सगळी यंत्रणा लावून त्याला अटक करून एक समाजाला एक मेसेज आपण दिलेले आहोत की असं कोणीही कायदा हा म्हणजे ह्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल करून म्हणजे एकतर्फे आपण देश आपला देश एक मोठी लढाई लढत आहे आणि दुसरीतर्फे हे असे बिन कामाचे व्हिडिओ अपलोड होत आहे ज्याच्यामुळे एक वेगळी तेढ निर्माण होते सोसायटीमध्ये समाजात. तर आपण एक सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल हा एक सेल आपण स्थापन केलेले आहोत आणि या सेलमध्ये 24 तास सोशल मीडिया सर्व प्रकारचे सोशल मीडिया ट्विटर असो फेसबुक असो यूट्यूब असो किंवा टिकटॉक असे व्हिडिओज असो सर्व प्रकारचे सोशल मीडियावर निगराणी ठेवत आहोत आणि असं तेढ निर्माण करणारे किंवा विना सिरपॅचे असे व्हिडिओज कोणीही अपलोड केला तर त्या व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचते आहे आणि आपण त्या व्हिडिओची बारीकाईने पाहणी करून बारीकाईने म्हणजे बाकी आपण सायबर यंत्रणा लावून त्या व्हिडिओ ज्यांनी बनवला त्याला त्वरित त्याच्यावर आपण कारवाई करत आहोत आणि अशी आपण आतापर्यंत 6 कारवाई आतापर्यंत केलेल्या आहेत. बरोबर. या निमित्ताने आपण टिकटॉकच्या जे टिकटॉकच्या इंडिया हेड आहे त्यांना आपण काल एक लेखी पत्र आणि एक तोंडी सूचना सुद्धा त्यांना देण्यात आपण दिलेले आहोत की अशा प्रकारचे व्हिडिओ सध्या किंवा यापुढेही कुठल्याही परिस्थितीत टिकटॉकवर अपलोड होता कामा नये. तसेच व्हॉट्सॲपवर पण एक जनरल आम्ही ग्रुप ॲडमिन प्रत्येक व्हॉट्सॲप ग्रुपचे ग्रुप ॲडमिनला जबाबदार ठरणार जर असे प्रकारचे तेढ निर्माण करणारी व्हिडिओज अरे सॉरी व्हिडिओज किंवा काही मेसेजेस पोस्ट झाले तर आपण ज्या व्यक्तीने मेसेज पोस्ट केलेला आहे तसेच व्हॉट्सॲप ग्रुप ॲडमिन दोघांना आपण आरोपी करणार आहोत असा आपण क्लिअर कट सर्वांना सूचना दिलेल्या आहोत आणि अशी एक कारवाई असं एक एफ आय आर आम्ही आत्ताच केलेला आहोत. तसेच याबाबत टिकटॉक कंपनीच्या भारतातील व्यवस्थापन प्रमुखाला नोटीस बजावण्यात आल्याचं आरती सिंह यांनी सांगितलंय. तसेच समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व अफवा पसरवणाऱ्या पोस्ट फॉरवर्ड करणाऱ्या सोबत ग्रुप ॲडमिनवर देखील कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलीस अधीक्षिका डॉक्टर आरती सिंह यांनी सांगितलंय. गुड्डू शेख, दिशानूज, नाशिक.